त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं अहमदनगर शहरामध्ये आज आगमन झालं शुक्रवारी संध्याकाळचा आणि शनिवारचा मुक्काम या पालखीचं अहमदनगर शहरामध्ये असणार आहे या ठिकाणी पालखीचं स्वागत आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आले एकशे ऐंशी किलोमीटर पायी चालून आलेल्या या पालखीचा दोन दिवसांचा मुक्काम अहमदनगर शहरामध्ये असणार आहे तर रविवारी ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल अहमदनगर शहरामध्ये करारंभी महानगरपालिकेच्या वतीनं निवृत्तीनाथांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं शिस्तबद्ध निघालेल्या या पालखीमुळे शहरामधील वातावरण धार्मिक झालं होतं अहमदनगर शहराजवळील शेंडी भागातून दिंडी मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अहमदनगर शहरामध्ये आगमन होताच ठिकठिकाणी नगरकरांनी स्वागत केलं या पालखी सोहळ्यामध्ये हजारो वारकरी सहभागी झाले होते वाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांनी नियोजन केलं होतं पालखी सोहळ्यामध्ये पाण्याच्या आणि वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या औषधोपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे पंढरपूरच्या वारीची परंपरा शेकडो वर्षांपूर्वीची आहे मात्र दोन वर्ष देशावर कोरोनाचं संकट आल्यामुळे ही परंपरा खंडित झाली होती वारकऱ्यांची पायी दिंडी दोन वर्ष निघालीच नाही त्यामुळे राज्यामधील वारकऱ्यांनी विठ्ठलाचे विठ्ठलाची भेट होऊ शकले नाही मात्र यावर्षी दिंडीला परवानगी देण्यात आल्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह दिसून आला न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एक्साईन मीडिया अहमदनगर